महाराष्ट्र तमिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश गुजरात राजस्थान इथले जवळजवळ तीनशे साडेतीनशे चारशेच्या वर दुर्गांवर त्यांनी भ्रमंती केलीच आहे पण परदेशातल्यासुद्धा पंच्याहत्तर दुर्गांवर त्यांनी मोहिमा काढल्यात आणि हे सुद्धा कुठल्याही रेकॉर्ड सेट करण्यासाठी नाही कुठल्याही पुरस्कारासाठी नाही तर ते किल्ले त्यांना साथ घालतात निनाजी अर्थातच प्रतिसाद देतात आपल्याबरोबर आणखी काही समान धर्मियांना घेऊन जाऊन त्या मित्रांशी आपल्या किल्ल्यांशी ओळख करून देतात नीनाजींचा मोडी पर्शियन लिपीचाही उत्तम अभ्यास आहे शनिवार वाड्यातल्या ध्वनीप्रकाश योजनेचं संहिता लेखन संशोधनपर संहिता लेखन त्यांनी केलेलं आहे व्याख्यानं कथाकथन अशा माध्यमातून त्यांनी लाखो लोकांना इतिहासाशी नातं जोडायला शिकवलं आहे दुर्गकथा शर्थीचे शिलेदार थोरलं राजं सांगून गेलं खांदेरी विजयदुर्गाचे रहस्य अशी विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहेच येत्या अठरा तारखेला रायगडावर निनादजींच्या एका पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि ते पुस्तक आहे कवी भूषण याच्या छंदांचं आणि बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं होतं की निनादराव हे तुम्ही केलं तरच होणार आहे नाहीतर भूषण हा सामान्य माणसापर्यंत कधी पोचणारच नाही आणि आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे एखादा कवी आपल्या कवितांचा संग्रह प्रकाशित करतो काय पंचवीस तीस पन्नास कविता असतील त्याच्यामध्ये त्यासुद्धा त्याला तोंडपाट नसतात त्यातली एखादी कविता सादर करायची झाली तर ते पुस्तक त्याला वाचावं लागतं निनाजींचा ह्या पुस्तकामध्ये कविभूषणचे पाचशे शहाऐंशी छंद आहेत आणि ते सगळे त्यांना मुखोद्गत आहेत त्यांच्या ओजस्वी वाणीतून ते कविभूषणाचे छंद ऐकणं ही एक खरोखरच पर्वणी आहे त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत शिवभूषण प्राईड ऑफ पुणे वक्तृत्व गुण पुरस्कार पण मला असं वाटतं की त्यांचं व्यक्तिमत्व ह्या पुरस्कारांच्या कितीतरी जास्त उंचावर आहे आणि नुकतंच त्यांनी गेल्या वर्षी एकसष्टाव्या वर्षात पदार्पण केलं आणि त्यांचा त्या वर्षातला संकल्प काय होता म्हणाल तर एकसष्ट दुर्गांच्या मोहिमा करायच्या त्या केल्याच त्यांनी हे सांगणे न लगे पण एकसष्टच नाही तर मला वाटतं एकाहत्तर किल्ले पालथे घातले म्हणजे बहुतेक एकाहत्तराव्या वाढदिवसाचंही काम त्यांनी आत्ताच करून टाकले तर माननीय निनादजींना मी विनंती करते की त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधावा श्री आदिशक्ती भवानी इतिहासावरचं पुस्तक लिहिणं हे खरं म्हणजे अतिशय अवघडाचं काम आहे अलीकडे तर फारच अवघड झालेलं आहे माझ्याकडं डॉक्टर कुलकर्णी ज्याला पहिल्यांदा आले आणि मला म्हणाले मी पानिपत या विषयावर पुस्तक लिहितो आहे तर त्या पानिपतचं एकूण सगळा जो आकार आहे तो आकार फार मोठा आहे आणि त्या इतिहासाच्या विषयाचं आकलन आधी झालं आहे की काय हे मी जाणून घेतलं आणि मी काही दोन चार प्रश्न त्यांना विचारले आणि माझ्या लक्षात आलं की त्यांनी आत्तापर्यंत खूप संदर्भ पाहिलेले आहेत एक दोन चार मला माहीत नव्हते तेही त्यांनी सांगितले मला म्हटलं त्यांना जी काही लागणार आहेत काही साधनं लागणार आहेत ते निश्चितपणे आपण उपलब्ध करून देऊ कुठे आहेत ती बघूया विशेषतः पर्शियन साधनं याच्यावर खूप आहेत आणि ती पर्शियन साधनं ही पगडींनी सेतूमाधवराव पगडींनी त्याचा थोडक्यात त्या पर्शियन साधनांच्या आधाराचं पानिपतचा संग्राम या नावाचं ना एक चांगलं पुस्तक काढलेलं आहे ही पुस्तकं सहसा मिळत नाहीत त्यामुळे आम्हाला त्याच्या झेरॉक्स करून ठेवाव्या लागतात आत्ता एक आर्काईव्ज डॉट ओ आर जी अशी एक जी साईट आहे त्याच्यावर आपल्याकडं सहजासहजी न मिळणारी अशी पुस्तकं त्या साईटवर पूर्णपणे या बिल गेट्सनी घालून ठेवलेली आहेत त्यामुळे पेशवे दफ्तर याचे खंड आपल्याला चांगल्या अवस्थेत लायब्ररीतनं मिळणार नाहीत पण ते तिथं मिळतात इंटरनेटवर तर ते डॉक्टर कुलकर्णी यांनी जे पाहिले मी मला त्यांनी एकदा यादी दिली एक सी डीही पाठवली एक मेलही पाठवला की याच्यात ती सगळी साधनं आहेत आणि ती त्यांनी वाचलेली होती एक गोष्ट सांगतो माझ्या नजरेतनं आत्तापर्यंत सुटली साधारण सुटत नाही अशी परंतु मी त्यांना एक विचारलं तुम्ही एक विधान असं केलेलं आहे की सतराशे अठ्ठेचाळीस साली नानासाहेब पेशवा हा दिल्लीला जाऊन बादशाला भेटला म्हणून तर म्हटलं ते कुठं मिळाले मी काही वाचलेलं नाही माझ्या काही ते लक्षात आलेलं नाही आहे तर मग त्यांनी मला एक कागद पाठवला मेलवर त्यांनी एक पान पाठवलं एक बगाजी नावाच्या एका माणसाचं ते पत्र होतं आणि त्या पत्रात शाहू छत्रपतींच्या सांगण्यावरून नानासाहेब पेशवा दिल्लीला जाऊन बादशाला भेटला आणि बादशाहकी आणि त्यांचं बोलणं झालं आणि नानासाहेबांच्या बोलण्यावर बादशाह अत्यंत खोईच झाला असं त्या सगळे हकीकत त्या पत्रात होती आणि बादशाह भेट हे भेटून परत आल्यानंतर काही काळातच हा मोहम्मद शाह तिकडं वारला आणि मग त्याचा मुलगा अहमद शाह हा दिल्लीला बादशाह झाला आता दिल्लीत जे बादशाह असतात किंबहुना जनान्यातल्या बायका इतक्या जांबाज असतात तिकडच्या मुघल जनान्यातल्या की त्यांना पैसे वेळेवर मिळत नाहीत म्हणून ते त्या वजीराला पहिल्यांदा बाहेर कसा हाकलायचा ते कसं बघत असतात त्यामुळं अत्यंत कारस्थानी बायका होत्या या याच्या ते पंजाबचा जो अधिकारी होता सुभेदार होता मिया मन्नू म्हणून त्याची जी बायको आहे तिचं नाव मुघलानी बेगम ही या मुघलानी बेगमेनं जी छ सत्तावन्न की स्वारी जी झाली अहमदशाह अब्दालीची ज्या वेळेला त्यांनी दिल्ली फार मोठ्या प्रमाणात लुटली मथुऱ्यात त्यांनी फार मोठी कत्तल केली ती सगळी स्वारी या बाईनं जमवून आणलेली होती तिनं सांगितलं तुम्ही दिल्लीत दिल आलं तर भरपूर रक्कम मिळेल त्यामुळे अब्दाली आला पुणे देत नाही म्हटल्यावर त्यांनी दिल्ली लुटली सगळी दिल्लीतही कत्तल त्यांनी उडवून दिली त्यावेळेला पण ही इतकी कारस्थानी होती बाई पण तिच्यावर खुश होऊन तिला मिर्झा सुलतान या नावाचं तू मुलगाच आहेस असं म्हणून तिला किताब वगैरे देऊन टाकले आणि जाताना मात्र हाकलून दिलं त्या बाईला तिने पण ह्या जे इतके छोटे छोटे लोक आहेत प्रत्येकाचं काम तिकडे चाललं त्यामुळं पानिपतच्या याच्यात हजारो लोक आहेत अब्दाली तर सैन्यातल्या लोकांची नावं आहेत याच्या हा जो नजीब खान रोहिल आहे शुजा आहे त्याच्याकडं गोसाव्यांची फौज आहे शुजा शुजाउद्दलांच्याकडं किंबहुना आपल्या सगळ्या लोकांचं क्रियाकर्मनंतर अनुपगीर गोसावी म्हणून या अनुपगीर गोसाव्यानं तिथं पानिपतच्या मैदानावर केलं पण बायका त्या त्याच्यानंतर हे शाहवली उल्ला यांच्यासारखे लोक ह्या सोळाव्या वर्षी त्याच्या हातात मदरसा एक आणि मग तो बक्क्याला वगैरे जाऊन आलेला हा त्यांनी इतका वेळा प्रचार केला तिथं आणि या सगळ्या युद्धाला एक मुसलमान आणखी हिंदू असं एक जे स्वरूप नजीब खान रोहिल्यांनी दिलं म्हणून शुजा उद्धवला जात नव्हता खरं शुजा उद्धवला ज्यांच्या बाजूला येईल आवतचा नवाब की तो ज्यांच्या बाजूला येईल तर त्यावेळेला म्हणजे फार मोठं सैन्य घेऊन तो आल्याच्या कारणानं शत्रूकडचं सैन्यही कमी होईल आणि आपली ताकद वाढेल म्हणून त्याला बरोबर गाठण्याच्यासाठी आणि अनुप शहरमध्ये अब्दाली येऊन बसला आहे दुआबात तर आणि त्याच्या आणखी या शुजा उद्दवलाच्या मध्ये भाऊसाहेब जानी जाऊन तिथं थांबण्याचा था, त्यांचा संकल्प केलेला होता दुर्दैवानं भाऊसाहेब निघाले चौदा मार्चला सतराशे साठला परतुरून निघाले आणि त्यांना या आग्र्याच्या खाली धोलपूरच्या वर एक नदी आहे त्या नदीचं नाव आहे गंभीर आणि तिला एक पार्वती नावाची एक नदी येऊन मिळते तिथं ही गंभीर नदी एक नदी ओलांडायला सदाशिवराव भाऊंना पस्तीस दिवस लागले मग आपण पॉन्टून ब्रिज पाहिले तिथं की पॉन्टून ब्रिज कसे असतात नावांचे पूल कसे असतात अब्दाली जो येतो ना तो अब्दाली पहिल्यांदा तिथले सिंधू ओलांडतो सिंधूच्या इथं अलीकडे एक राम तिथं अटक नावाची एक नदी आहे ती अटकही तो ओलांडतो पण ती लहान नदी आहे पण सिंधू ओलांडतो त्याच्यानंतर तो चिनाब रावी सतलज आणि पलीकडे झेलम आहे सिंधूला लागून झेलम आहे ह्या सगळ्या नद्या तो ओलांडत येतो अब्दाली सतराशे एकसष्टच्या आधी पाच वेळा आपल्याकडं आला तो किती वेळा नद्या ओलांडून आला असेल बघा एवढ्या नद्या ओलांडल्यान परत तो नद्या ओलांडून गेला आणि इथं भाऊसाहेबांना आमच्या एक नदी ओलांडायला पस्तीस दिवस जर का लागत असतील हा जो सगळा म्हणजे पानिपत जर का आकलन करायचं असेल तर म्हणून मगाशी सरांनी जे तीन प्रश्न सांगितले का हो की झालं का युद्ध आधी युद्धाचं कारण काय होतं महाराष्ट्र कुठे आणि अफगाणिस्तान कुठे मग झालं युद्धाचं कारण तरी काय गंमत अशी झाली की ज्या वेळेला सतराशे बावन्नमध्ये अब्दालीच्या स्वाऱ्या ज्या काही वाढलेल्या होत्या अठ्ठाळीसच्या नंतर सत्तेचाळीसमध्ये नादिर शाह वारल्याच्यानंतर अठ्ठेचाळीसमध्ये ती पहिली स्वारी झाली अब्दालीची तर सतराशे बावन्नमध्ये दिल्लीच्या पाचशांनी घाबरून जाऊन त्यांनी मराठ्यांना बोलवून आणा आणि त्यांच्याशी तह करून आपलं संरक्षण करायला त्यांना सांगा असं वजीराला सांगितल्यामुळे मराठ्यांशी त्यांनी तह केला सतराशे बावन्नच्या एप्रिलमध्ये कनौजला तो तह झाला हा तह ज्या दिवशी झाला चोवीस एप्रिलला नेमका त्याच दिवशी अब्दालीचा वकील कलंदर खान हा दिल्लीत आलेला होता आणि बादशानं घाबरून जाऊन त्याला पंजाब सगळा लिहून दिला सतलजपर्यंतचा सगळा प्रदेश अब्दालीला घेऊन दिला आता मराठ्यांशी हा जो तह झाला सतराशे बावन्नचा हा इतका महत्त्वाचा तह आहे की त्याच्यात मराठ्यांना पन्नास लाख रुपये बादशांनी द्यायचं ठरवलं दुसरं म्हणजे अजमेर आणखी आग्रा हे दोन सुभे हे मराठ्यांना महसूलासाठी दिले आणि जवळजवळ सगळा भारत म्हणजे मुघलांच्या ताब्यात होता तेवढा सगळ्या भारत चौथाईसाठी मराठ्यांना दिला थोडक्यात म्हणजे आता पंजाब हा जो सगळा प्रांत आहे याच्यावर अब्दाली हक्क सांगत होता आणि मराठे हक्क सांगत होते सत्तावन्नच्या नंतर मराठे त्याचा पाठलाग करत गेले मराठे त्याचा पाठलाग करत गेले त्यावेळेला स्वतः राघोबा दादा हा लाहोरला आला आणि लाहोरला शालीबार बागेत बागे एक फार मोठा उत्सव झाला मोठी रोषणाई त्यावेळेला केलेली होती आणि त्याच्यानंतर त्याला लगेच काही चिनाब ओलांडून जात आला नाही अब्दालीचा मुलगा तैमोर्शा ओलांडून गेला तर सामान त्यांनी बा बाहेरच टाकलेलं होतं ते मराठ्यांना मिळालं पण मराठ्यांनी नंतर ऑगस्टमध्ये मराठे अटकला पोचले म्हणजे मराठींनी त्यावेळेला ह्या पाच नद्या ओलांडल्या हे सिंधू ओलांडून मराठे अटकेला आले आणि अटक काय मगाशी सांगितलं तसं सा पेशावरलाही गेले पेशावरसुद्धा नाही थैबरखंडीतसुद्धा मराठी जाऊन आलेले तिथं त्यावेळेला इराणच्या बादशांनी मराठ्यांना एक पत्र पाठवलं हो की तुम्ही त्या बाजूनी आणि मी या बाजूनी अब्दालीला चिपून काढू म्हणून या अब्दालीचा एक नातू हा मराठ्यांच्या ताब्यात होता एक अब्दुल रहमान आणि त्याला पुढं अब्दालीचं पुतण्या आणि त्याला पुढं करून ही सगळी मंडळी म्हणजे आपले लोक राजकारण खेळत होते त्या अब्दालीशी अशी अशी किती म्हणजे एक एक गोष्टी किती बारीक आहेत बघा सगळ्या घेतल्या एक उधमबाई नावाची एक भयानक बाई होती तिथं आणि एक जावेद खान खोजा नावाचा एक खोजा होता तो जावेद खान खोजा दिल्ली तर राज्य चालवत होता काही वेळा सल्ले जे देत होता या बादशांना हे असले खोजा मंडळी जर का राज्य चालवायला लागली तर ते काय चालणार त्या सगळ्यात परंतु एक 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 माणूस म्हणजे त्याचे त्याचं जे कारस्थानं कशी काय चालतात ना ही जर का आपण पाहिली पानिपतचं युद्ध स सगळं महत्त्वाचं आहे पण त्याच्यानंतर काय झालं पानिपतला ज्या वेळेला विश्वासरावाला गोळी लागली दुपारी त्याच्यानंतर पानिपतचा सूर सगळा बदलला परंतु पानिपतच्या नंतर पानिपतचं युद्ध झाल्याच्या नंतर मराठ्यांची एक थोडीफार वाताहत झाली असेल तिथं युद्ध कोणीतरी एक जिंतं कोणीतरी हारतं मराठ्यांचे लोक मारले गेले पण मराठ्यांना नामुष्की आली नाही याचं कारण असं आहे अब्दाली दिल्लीत आला आपले व तिथले जे वकील होते ते सगळे नाराशंकर वगैरे पळून गेलेले होते अब्दालीनं या सगळ्यांना बोलवलं मराठ्यांच्या वकिलांना बोलवलं आणि तो म्हणाला की तुम्हाला मी कायम करतो तुम्ही जे काही या मुघल इंडियाचे संरक्षक म्हणून जबाबदारी घेतलेली आहेत मी जबाबदारी तुमच्यावर टाकतो मला आता सांगा असं जर का अब्दालीनं केलं असेल पुण्यात त्यांनी जर का नानासाहेब पेशव्याकडे वकील पाठवले असतील आणि तो जर का म्हणत असेल की बा या संरक्षणाची हिंदुस्थानच्या संरक्षणाची जबाबदारी मी तुमच्यावर परत सोपवतो हो मग कुठंही नामुष्की आता या सगळ्याच्यातनं मराठ्यांच्यात तेवढीही ताकद होती पानिपतचं युद्ध हरल्याच्या नंतर मराठ्यांच्यात ती ताकद होती आणि हे सांगणं महत्त्वाचं आहे आज आपल्याकडं पानिपत झालं म्हणून आपण एकदा हातवर करून टाकतो सगळं दोन तांबे डोक्यावर घेऊन घ्या पाणीपत झालं म्हणून तसं नाही ते मी तर पानिपतच्या युद्धाच्या दिवसापर्यंत ते थांबत नाही पानिपतची कहाणी पुढं आहे अजून पानिपतच्या नंतर पुढच्या पाचच वर्षात मराठे परत हे आंतरवेदीत घुसले आंतरवेदी म्हणजे दुआबात मराठे गेले पुढच्या दहा वर्षात मराठ्यांनी दिल्लीसुद्धा ताब्यात घेतली आणि त्याची फल फलश्रुती ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मगाशी डॉक्टर कुलकर्णी यांनी नाव काढलं हा नजीब खान रोहिला त्याचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं जाबेता खान हा जाबेता खान शीख झाला त्याचा जो मुलगा आहे गुलाम कादर त्या गुलाम कादरने सतराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये दिल्लीत येऊन इतके अत्याचार केले त्यांनी त्या ते बादशाला एक दिवस खाली खेचला आसनावरनं आणि त्याच्या छातीवर बसला आणि कट्यार काढली आणि तो चित्र काढून घ्या म्हणाला असं एकदा चित्र काढून नंतर त्यांनी त्या बादशाचे डोळे काढले कटरीनं त्याला आदबखान्यात घातलं स्वतः आसनावर जाऊन बसला मराठे त्यावेळेला त्याच्या आधी एक लालसोटला लढाई हरलेली होती पण त्यामुळं मराठ्यांच्या थे थोड्या दिल्लीत फौजा नव्हत्या हो पण नंतर महाजी शिंदे यांनी फौजा पाठवल्या आणि त्या लक्ष्मणदास लाड त्याच्यानंतर अंबाजी इंगळे ही सगळे त्यांची रा राणा खान ही सगळी मंडळी ही दिल्लीत आली मराठे दिल्लीत हे त्या पाहिल्यावर गुलाम कादर पळाला मग पहिली त्यांची चकमक उडाली ती मेरठला उडाली तिथून तो पुढं शामलीवरनं तो घोसगडला आला आणि घोसगडला तिथं आलेला असताना मराठ्यांच्या फौजा तिथपर्यंत आल्या घोसगडपर्यंत आणि मराठ्यांनी घोसगड उडवला सुरुंग लावून उडवला आणि त्यांनी गुलाम कादर तिथनं पळाला पण त्याची आई आणि सं सगळी संपत्ती मराठ्यांच्या ताब्यात आली ती सगळी घेऊन ते, ते परत शामली नावाचं जे गाव आहे तिथं आले आणि तिथं मराठ्यांना एक टिप मिळाली की गुलाम इथं लपून बसलाय मराठ्यांनी जाऊन त्याला पकडला आणि त्याला बादशेच्या समोर आणून उभा केला दिल्लीत सगळी संपत्ती तिथं होतली आणि हे शहा आलम दुसरा हा बादशाह होता त्या या शहा आलमनी मग मराठ्यांना एक परवानगी दिली आणि त्या परवानगीमुळे मराठ्यांचा झेंडा दिल्लीच्या किल्ल्यावर फडकायला लागला आणि सतराशे अठ्ठ्याऐंशी ते अठराशे तीनपर्यंत मराठी झेंडा हा दिल्लीच्या किल्ल्यावर फडकत होता तर हा इतिहास आहे हा विजयाचा इतिहास आहे सगळ्याचा <laughs> हा हा मुळीच पराजयाचा इतिहास नाही पानंच्या पानं मराठी पराक्रमानं भरून गेलेली आहेत आणि कारण मला एक आठवतं आहे एक मुंबईचा गव्हर्नर होता त्याचं नाव सर रिचर्ड टेम्पल एनस अठराशे ब्याऐंशीमध्ये त्यांनी लंडनमध्ये रॉयल ज्योग्राफिकल सोसायटीमध्ये एक भाषण केलं त्याचा विषय होता मराठा कंट्री आणि त्याच्याच पुढच्या वर्षी त्र्याऐंशीमध्ये त्यांनी रॉयल ज्योग्राफिकल सो रॉयल हिस्टॉरिकल सोसायटीमध्ये भाषण केलं त्याचा विषय होता हिस्ट्री ऑफ मराठा आणि तो असं म्हणतोय त्या भाषणात त्यांनी असं आहे पहिल्यांदा त्यांनी तिथल्या या सह्याद्रीचं कौतुक केलं की सह्याद्रीच्या रांगांच्यामुळे त्याच्यात राहणारे हे जे लोक आहेत त्यांच्यात अत्यंत जिद्द आलेली आणि सेल्फ रिस्पेक्ट आहे आणि पुढचं तो म्हणतोय पेट्रिओटिक स्पिरिट या लोकात फार आहे म्हणून आणि पुढं त्याने सांगितले की टाईम केम फॉर देम टू राईज ऑवर केम फॉर देम टू राईज अँड विथ द ऑवर केम द मॅन असं म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांचं मोठं कौतुक केलं आणि पुढं तो असं म्हणतोय की त्या त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांच्या वारसांनी पाठीमागं वळूनच पाहिलं नाही त्यां त्यांचे घोडे हे कावेरी नदीचं पाणी प्याले विक इज नॉट फार फ्रॉम सिलोन यांची घोडी सिंधू नदीचं पाणी पहिले विक इज नॉट फार फ्रॉम अफगाणिस्तान आणि तो पुढं म्हणतो आहे कलकत्ता इज नोन ॲज द सिटी ऑफ द डिच कलकत्ता एक खंदकाचं शहर आहे पण अगेन्स्ट हूम वॉज दॅट टिच कन्स्ट्रक्टेड इट वॉज अगेन्स्ट मराठास मराठे तिथपर्यंत पोचलेले होते त्यांच्यापासून कलकत्त्याच्या व्यापाऱ्यांची घोडाउन्स लुटली जाऊ नयेत म्हणून कलकत्ताला तिथं एक खंदक बांधला गेला आत्ता मेट्रो धावते एक खंदक त्या कलकत्त्याची मेट्रो त्या खंदकातनं धावते त्याला मराठा डिच्छ म्हणतात ह्याला अजूनही मराठा डिश तिथं आहे काही भाग आहे पुढे एकदा रिंग रोड केला होता मी तो सगळा पाच किलोमीटरचा रस्ता चालत गेलेलो होतो कलकत्त्यात की कुठं कुठं भाग आहे आणि काय मी कलकत्त्यात होतो म्हणून तुम्ही आपलं बघत होतो सगळ्या पण कीर्ती तिथपर्यंत आहे म्हणून पानिपतला आपलं हे जो काही आहे तो पराभवावर पानिपतच्या म्हणजे मराठा इतिहास संपला असं मुळीच नाही मराठ्यांच्या इतिहासानं पुढं जोम धरलेला आहे सगळा आणि म्हणून तो तिसरा प्रश्न वॉट हॅप्टर वॉट हॅपन आफ्टर पानिपत हा जो आहे ना हा प्रश्नाची उत्तरं देणं ही अतिशय महत्त्वाची अशी ती गोष्ट आहे ती द्यायला पाहिजे त्याच्यात मला असं वाटलं आणि मी यावेळेला पाहिलं म्हणजे की डॉक्टर कुलकर्णी त्यांनी जे मला आणून देतो ते वाचायला ते तुम्ही एकदा नजर फिरवा त्याच्यावर सगळं त्यामुळं ते त्याच्यात अत्यल्प चुका होते कशामुळे चुका म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या चुका नव्हत्याच खरं म्हणजे काही 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 एखाद्या स्टेटमेंट पण अगदीच मायनर होत्या मी म्हटलं यांनी लिहिलं हे अतिशय उत्तम लिहिलेलं आहे त्यांनी प्रश्नही स्वतःला भरपूर विचारलेले आहेत अनेक लायब्ररी त्यांनी पालथ्या घातलेल्या आहेत अनेक संदर्भ हे त्यांनी ऑलरेडी चाललेले आहेत सगळ्या घातले आणि एक पानिपत या विषयावर खरं म्हणजे पुस्तक लिहिला लोक धजत नाहीत आपल्याकडचे कारण त्याचा आवाका हा इतका मोठा असल्याकारणानं म्हणजे आता एक साधा माणूस आता 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 एक आताई खान आताई खान हा कधी आला पण आताई खानाच्या नावावर एक गोष्ट दडलेली आहे त्याच्यात की आताई खान हा अहमदशाचा नातेवाईकच होता खरं म्हणजे त्याचा जो शाहवली खान म्हणून त्याचा जो वजीर होता त्याचा नातेवाईक होता त्याचा पुतणा होता तो हा आताई खानाला त्यांनी अब् अहमदशाह अब्दालींनी ज्या वेळेला यमुनेवर पूल टाकला आणि अहमदशाह अब्दालीकडं जाता येत नाही म्हणजे भाऊ त्याला ओलांडावं लागते भाऊकडे जायचं असेल तर म्हणून गोविंद पंत रसद आणि सगळा गल्ला घेऊन ते यमुना ओलांडून दुआभात आले आणि ते मिरठवरनं वगैरे असे पलीकडे जाऊन सनावलीवरनं ते येणार होते परत त्यावेळेला आताई खानाला सांगितलं याने अहमदशानी की तू जा कारण त्याला निरोप आला जेतासिंग गुजर या ना नावाच्या एका माणसाने ना यांना अडवला आणि त्या म्हणाल तुम्हाला अजून आम्ही पैसे देतो गला रक्कम देतो सगळं देतो पण तुम्ही इथं थांबा असं म्हणून त्यांनी गोविंद पंतांना थांबून घेतलं ना, ना अब्दालीला निरोप दिला की गोविंद पंत इथं आलाय बघा काय करायचा ते हा आताई खान आला तिथं आताई खानाला त्यांनी पाठवला आणि आताई खान तिथं आल्याच्यानंतर त्यांनी गोविंद पंताला ठार मारलं आणि त्याचं मुणकं घेऊन तो गेला आणि त्यांनी ते अब्दालीला दिलं आणि ते मुणकं मस्तक गोविंद पंतांचं हे त्या अब्दालीनं भाऊ सदाशिवराव भाऊच्याकडे पाठवलं आणि त्यांनी सांगितलं तुम्हाचं स्वागत करायला वरती गेलेले तुम्हालाही जायचं ते वगैरे पण हा आताई खान हा हा सुद्धा आता त्यातला एक महत्त्वाचा घटक आहे किती नाव आहेत त्याच्यात मग अशी नजाबत खानाचं त्यांनी नाव सांगितलं हा नजीब खानाचा भाऊ आहे हा ज्यावेळेला कुंचपुरा पडला त्या कुंचपुरा किल्ल्याची कत्तल झाली त्या कत्तल इथे सगळे लोक मारले गेले एक अब्दुस समद खान म्हणून मी नावाच्या नावं जर का घ्यायची झाली ना एक शंभर नावं सहज येतील त्याच्यात पण कुणाचे काय काम आहे कुणी कुणी नेमकं काय केलं आहे हे सगळं त्यांनी व्यवस्थित त्या पुस्तकात आहे सुरुवातीला ह्या सगळ्यांची नावंसुद्धा हो त्यांनी दिलेली आहेत कोण आहे काय आहे आणि ते पुस्तक त्यांनी अतिशय चांगल्या रीतीनं मांडणी केलेली मांडणी करणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं हे काही वेळा काय होतं माहिती आहे का लोक पहिल्या चॅप्टरमध्ये एक स्टेटमेंट करतात आणि तिसऱ्या चौथ्या चॅप्टरमध्ये बरोबर विसंगत स्टेटमेंट त्याला असतं बरं का केलेलं असं असं तुम्हाला ते लिहिण्याच्या भरात ओघात होऊन जातं पण तसंही म्हणून मी ब चाललं पुस्तक ते व्यवस्थित पाहिलं पानाच्या पानं वाचली आणि मला असं वाटतं की इंग्रजीत बऱ्याच वर्षात पानिपतला कोणी लिहिलेलं नव्हतं पानिपतवर त्यांनी एक आपल्या मराठी लोकांच्यावर मराठी म्हणजे ज्यांना इंग्रजी येतं अशा मराठी लोकांच्यावर एक मोठे उपकार करून ठेवलेले अलीकडं मराठीचं काय होणार आहे वगैरे असे प्रश्न असतात म्हणून इंग्लिशमधनं इतिहास लिहून ठेवलेला असावा असं मला वाटतं त्याच्यातनं अजून की काय होईल अजून काय बाबा मराठीचं परंतु पुस्तक अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे मला असं वाटतं की त्यांनी आता एवढ्यावर थांबू नये अजून काही विषय त्यांनी हाताळावेत आणि त्यांच्या सिद्धास्त लेखणीतनं आणि विशेषतः अभ्यासातून त्यांनी इतिहासाच्या क्षेत्रात मौलिक भर टाकावी आणि ती त्यांनी टाकावी असा तुळजाभावानीकडं जोगवा मागतो आणि थांबतो धन्यवाद